उद्धव गुट के समर्थन में शिवसेना पार्टी के पुराने और अनुभवी नेता औरंगाबाद से शिवसेना राजनीतिक दल के सदस्य चंद्रकांत खैरे पार्टी के गद्दारों पर निशाना साधते हुए इन्होंने कहा कि गद्दारों ने उद्धव ठाकरे के विश्वास का गलत फायदा उठाया। इसके अलावा पत्र परिषद के दौरान चंद्रकांत खैरे ने अन्य कई आरोप लगाते हुए शिंदे गुट पर तीखे वार किए। देखिए ये रिपोर्ट। शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वजण शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे उपनेते आणि सन्माननीय आमदार सन्माननीय खासदार हे संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जात आहोत। आम्ही प्रत्येकाला 4-4 जिल्हे दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे सर्वजण त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। आता आज मला गडचिरोली काही नवीन नाही आहे, मी स्वतः वनमंत्री होतो। वनमंत्री असताना मी त्या ठिकाणी तिथे मला DIG ने सांगितलं त्यावेळेसच्या की तुम्ही जाऊ नका ते, असं तरी पण मी गेलो होतो। मला माहिती आहे भामरागड बाकी सगळे तो भाग आहे त्या भागात त्या ठिकाणी मी होतो। आणि गडचिरोलीला काय असं काही म्हणजे गडचिरोलीला नाव कशाला ठेवायचं, चांगला जिल्हा येतो। आणि त्याच्यानंतर मग म्हणजे त्यावेळेसच्या काळामधलं सगळं मला माहिती आहे। आणि नागपूरला जवळपास 10 वर्ष मी यायचो विधानसभा आणि नंतर मग मी मंत्री म्हणून त्या ठिकाणी असताना विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस 10 वेळेस मी 10 वर्ष मी आलो। त्यामुळे नागपूरच्या काही म्हणजे माहिती नाही असं नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रात माहितीच आहे पण बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मी जात असतो। माननीय बाळासाहेबांच्या बरोबर, वंदनीय बाळासाहेबांच्या बरोबर, उद्धव साहेबांच्या बरोबर, आदित्य साहेबांच्या बरोबर, पण तिन्ही पिढ्यात त्या ठिकाणी मी काम करतो आहे। पण आज मात्र ही शिवसेना फोडली। आज मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना त्या ठिकाणी वाढवली बाळासाहेबांनी। आज मराठी माणूस त्या ठिकाणी ताट मान करून पोद्दारजींना विचारा तुम्ही त्या ठिकाणी काय हाल होते त्यावेळेस आणि मराठी माणसाचे। मराठी महिलांना त्या ठिकाणी मुंबई तुमचे पण भांडी घासा आमची अशी पद्धत त्या ठिकाणी होती, म्हणजे इतकं वाईट होते। आज बाळासाहेबांनी त्या सगळ्यांना मोठं केलं। IPS IAS मुली मराठी मुली झाल्या, IAS IAS का नाही, इतकं सगळं मराठी माणसांना बांधून नंतर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर देशभरात बाळासाहेबांचं नाव आणि ती शिवसेना एक मराठी माणूस फोडतो, हे सगळ्यांना दुःख झालेलं आहे। कशाकरता फोडतात? आणि म्हणून हा जो सगळं चाललं आहे ते सगळं त्या ठिकाणी खूप लोकांना दुःख झालं आहे। मी तुम्हाला सांगतो की आजही त्या ठिकाणी म्हणजे सर्व धर्मीय माननीय उद्धवजीच्या बरोबर आहे, मुस्लिम धर्मीय आहे, ख्रिश्चन धर्मीय आहे, बाकीचे सगळे त्या ठिकाणी सर्व धर्मीय उद्धव साहेबांच्या बाजूने आहे। आणि उद्धव साहेबांना त्या ठिकाणी ते म्हणतात की आम्ही तुमच्या बरोबर आहे, निवडणुका येऊ द्या आम्ही करू, पण निवडणुका येईपर्यंत यांचं रोज काहीतरी काहीतरी चालू आहे। आम्ही तर वाट पाहतो ते टेकडी गणपतीला दर्शनाला चाललो मी आता, तिथे हे सांगणार की कोणत्याही प्रसिद्ध माननीय उद्धवजींचा सुप्रीम कोर्टात विजय होऊ दे हे प्रार्थना करायला चाललो। ती प्रार्थना मान्य केली देवाने करणार आहे नाही तर निश्चितपणे यांचे पा काय हाल होतील। 16 लोक त्या ठिकाणी हे जाणार म्हणजे जाणार, सगळे विधीज्ञ म्हणतात की 16 लोक जाणार, मग त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे। आणि म्हणून इलेक्शन कमिशन त्यांच्या हातात जरी असला, त्यांनी जरी केलं असेल, तरी तो निर्णय इकडे आता त्या ठिकाणी यांच्यानंतर काय होईल ते पाहावं लागेल।